मला तरी वाटतं आमच्याकडून काहीही संभ्रम नाही आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी महाराष्ट्रामध्ये 48 च्या 48 जागा महायुती म्हणून निवडून आणणार असा शब्द माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना दिलेला आहे. तो शब्द आम्हाला पूर्ण करायचा आहे. मग ठाणे असेल, कुठलीही जागा असेल, आमच्या दृष्टीने ॲज अ शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून मी तुम्हाला सांगतो, आमच्या दृष्टीने हा शिवसेनेचा, हा भाजपाचा, हा राष्ट्रवादीचा हा प्रश्नच येत नाही. आमच्या दृष्टीने आपण सर्व नमोसैनिक आहोत आणि नरेंद्र मोदी साहेबांना दिलेला, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी दिलेला शब्द आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्या दृष्टीने सगळ्यांनी नमोसैनिक म्हणून पक्षीय मतभेद, पक्ष हा तो किंवा तो हे सर्व विसरून आपण काम करायचं आहे. अशा पद्धतीचे आदेश, अशा पद्धतीचे निर्देश आम्ही आमच्या शिवसैनिकांना दिलेले आहेत. त्यामुळे आमच्या दृष्टीने हा शिवसेनेचा, ती जागा भाजपाची, ती जागा राष्ट्रवादीची, हा विषय संपलेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.